संध्याकाळच्या वेळेस काहीतरी मस्त चमचमीत झणझणीत असं खायचं आहे आणि तेही झटपट बनलं पाहिजे त्यासाठी इथे मी एक कप इंद्रायणी तांदूळ घेतला आहे हा आपल्याला पहिल्यांदा दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा धुवून त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि हा आपल्याला असाच बाजूला ठेवायचा आहे यासाठी आपण एक फ्रेश मसाला बनवतो आहे त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं घालायचं आहे एक इंच चार मिरच्या घालायच्या आहेत तीन चार लवंग दोन दालचिनीचे तुकडे आणि एक वेलची घालायची आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर झणझणीत नको असेल तर फक्त एक किंवा दोन मिरची तुम्ही यामध्ये घालू शकता यामध्ये आपण खडे मसाले देखील घातलेत त्यामुळे थोडीशी तिखट चव येते जर तिखट कमी खात असाल तर थोडेसे मसाले आणि मिरची कमी करू शकता आता इथे मी एक कुकर गरम व्हायला ठेवते आहे यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत एक स्टार फूल घालायचं आहे तमालपत्र घालायचं आहे आता यामध्ये दोन बारीक कट करून घेतलेले कांदे घालायचे आहेत कांदा मी यामध्ये थोडासा जास्ती वापरला आहे कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये बनवलेला फ्रेश मसाला घालायचा आहे अप्रतिम असा याचा फ्लेवर येतो हा मसाला थोडासा परतून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे यामध्ये आपण लाल तिखट घालत नाही आहे मिरच्या आपण याआधी घातल्यात त्यामुळे त्यामुळे तिखट अशी चव येते हे मसाले एखाद मिनिट परतून घेतल्यानंतर धुवून पाणी काढून ठेवलेला जो तांदूळ आहे तो तांदूळ यामध्ये घालायचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हा भात बनवत असतानाच जो आपण फ्रेश मसाला बनवला आहे त्याचा फ्लेवर सगळीकडे पसरतो अप्रतिम असा फ्लेवर येतो यामध्ये आता एक कप मी फ्रेश मटार घालते आहे आज आपण मटारचा म्हणजेच वाटाण्याचा मसाले भात बनवतो आहे त्यामुळे भरपूर वाटाणा मी यामध्ये घातलेला आहे हे एखाद मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे जेवढा तांदूळ आहे त्याच्यात दुप्पट पाणी मी इथे वापरलेलं आहे म्हणजेच एक कप तांदूळ मी घेतला आहे त्यामध्ये दोन कप पाणी घालते आहे मी इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे तुम्ही कोणताही बासमती तांदूळ घेऊ शकता किंवा कुठलाही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता मस्त असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा तूप घालायचं आहे आणि थोडासा यामध्ये मी लिंबू मिळते आहे या लिंबाच्या रसामुळे छान टेस्ट येते या भाताला हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून याच्या मीडियम हीटवरती फक्त दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन चिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्ण थंड झाल्यानंतरच मग याचं आपल्याला झाकण उघडायचं आहे इथे आपण जो फ्रेश मसाला बनवला आहे ना या भातासाठी त्याचा जो सुवास आहे तो जबरदस्त येतो आहे या पद्धतीने हा वाटाणे मसाले भात किंवा मटार भात नक्की बनवून बघा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फक्त स्वयंपाक बनवायचा कंटाळा आल्यानंतरच नाही तर इतर वेळी देखील तुम्ही हा पाह। पाहुण्यांसाठी खास हा राईस बनवू शकता अप्रतिम होतो चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद